बायोस्कोप टपाल यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री वीणा जामकर लवकरच आणखी एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते. लाव असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ग्रामीण भागात मुलींमध्ये असणारा शिक्षणाचा अभाव, बालविवाह आणि बालमाता या विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. वीणासोबत या सिनेमात मिलिंद शिंदे, अनिल नगरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहानी निंबाळकर ही नवोदित अभिनेत्री या सिनेमातून पदार्पण करते. श्रीकांत शिंदे यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून विशाल कांबळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. वीणाने यापूर्वी तप्तपदी, टपाल, बायोस्कोप, लालबागची राणी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. बायोस्कोप या सिनेमात तिने साकारलेली मित्रा सगळ्यांच्याच लक्षात राहिली. लाव या नवीन सिनेमातून वीणाला नवीन भूमिकेत पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.